दसरा मेळाव्यासाठी म्हणून शिवाजी पार्कवरून शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटामध्ये पुन्हा रस्सेखेच सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावं अशी मागणी करणारं पत्र मुंबई महापालिकेला दिलंय. तर दुसरीकडे स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी देखील शिवाजी पार्कसाठी बीएमसीला स्वतंत्र पत्र लिहिले. गेल्या वर्षी कोर्टबाजीनंतर शिवाजी पार्क ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला होता. आता यंदाच्या वर्षी मैदान कुणाला द्यायचं याबाबत बीएमसी अधिकाऱ्यांनी विधी खात्याचा सल्ला मागवला आहे. दसऱ्याच्या परवानगीबाबतचा काय तुमचा आतापर्यंत सारांश किंवा आम्हाला कुठलाच रिप्लाय आलेला नाही. तर त्यांनी म्हटलं की आम्हाला त्याच दिवशी म्हटलं की आम्ही आमच्या लिगल विभागाकडे पाठवलेला आहे संपूर्ण अहवाल. तर म्हटलं लिगल आम्ही त्यांना त्यावेळीसुद्धा म्हटलं सकपाय साहेबांना की लिगलकडे देण्याची काहीच गरजच नाही. गेल्या वर्षी रिसर तुम्ही आम्हाला परमिशन दिले आणि गेल्या वर्षी जो हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. परमिशन घेतो तीच प्रथा आतापर्यंत चालली आहे की पुढच्या वेळी सुद्धा त्यांनाच द्यावी. परंतु अजून त्यांनी काय स्वतःहून रिप्लाय द्यायची दिला नाही. तर आम्ही अजून एक दोन दिवस वाट बघू आणि परत वॉर्ड ऑफिसरकडे जाऊन का बाबा काय झालं नाही आणि आम्ही आम्ही वरिष्ठांना त्या संदर्भात आम्ही कळवू. मूळ शिवसेना आमच्याकडे आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे, शिवसेना आमच्याकडे आहे आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सुद्धा आमच्याकडे आहे. त्यामुळे शिवाजी पार्क शिवसेनेचा मेळावा व्हायचा आणि त्यामुळे शिवाजी पार्कवर आमचाच मेळावा होणार कारण तो आमचा अधिकार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे